अप्रतिम जबरदस्त भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला। उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे 14वे रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते। भीमराव जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा त्यांना शाळेतील विद्यार्थी दूर बसवायचे, कारण अस्पृश्यांना शूद्र समजले जात होते। शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते। त्यांना शाळेच्या खिडकीजवळून वर्गाच्या बाहेर बसून मास्तर काय शिकवित होते हे बघून अभ्यास केला। त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आमच्या घरी रामायण ग्रंथ आहे, महाभारत आहे, तुम्ही ते वाचता मग हे लोक विटाळ का मानतात? रामजींना प्रश्न पडला की पोराला कसं समजवावं। भीमराव आता हुशार झाला होता, त्यांना समजत होते की लोक त्यांना शूद्र मानतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची खूप आवड होती। अनेक हालअपेष्टा अपमान सहन करत त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते। त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले। महार समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते। मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले केळुसकर गुरुजी यांनी त्यांना गौतम बुद्धाचे चरित्र भेट दिले। परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी व बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी खूप सहकार्य केले। त्यातच त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांचा मृत्यू झाला। आपण इतके शिक्षण घेऊनही आपल्याला जर अशी वाईट वागणूक मिळत असेल तर समाजातील आपल्यासारख्या इतर लोकांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करणे अशक्य होते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेथून पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण या देशातील रंजले गांजलेल्यांसाठी अस्पृश्यांसाठी करायचे ठरवले। बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती। पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास अभ्यास करत होते। त्यांनी अनेक विषयांवर संशोधनपर लेखन केले आहे। त्यांनी अनेक विषयांवरील पुस्तकांचे लेखन केले आहे। त्याचबरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये लेखन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला। रमाबाई ह्या गरीब घराण्यातील होत्या। त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली। रमाबाई सोन्या चांदीची कधी त्यांनी आशा केली नाही। कपाळाचं कुंकू हेच ते आपला दागिना समजत असत। आपल्या भारत देशात सर्वात जास्त पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या आहेत। बॅरिस्टर बनून त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिला। समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला। शूद्रांना महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिण्याची मनाई होती, परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून सर्वांकरिता पाणी पिण्यासाठी खुले केले। ही घटना 14 तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे। भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली। या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर घटना समितीमध्ये प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार केला। त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन राज्यघटना तयार केली। संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने ही घटना स्वीकारली व 26 जानेवारी 1950 पासून ही घटना आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली। भारतीय संविधानाची निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हणतात। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला। बाबासाहेबांनी भारतातील जातीव्यवस्था, उच्च नीचता कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले। बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक समाजसुधारकांनी भारतातील जातीव्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला। भारतातील ही परिस्थिती सुधारणे त्यांना अशक्य वाटले तेव्हा त्यांनी मी अशी प्रतिज्ञा केली
की जरी मी हिंदू धर्मात जन्म घेतला तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, म्हणून त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवले येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी भारतातील प्रमुख सर्व धर्मांचा अभ्यास केला. त्यातील माणूस म्हणून वागणूक देणारा समतावादी विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकार. सन 1991 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी नक्की सबस्क्राईब करा.